नमस्कार, महाराष्ट्रात धक्कादायक निकाल येणार, NDA पेक्षा इंडिया आघाडीला जास्त फायदा, पहा कोणाला किती जागा मिळणार। लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि विरोधकांनी कंबर कसली आहे। एप्रिल मे महिन्यात देशभरात लोकसभेच्या निवडणुका होतील। भाजप तिसऱ्यांदा मोदी सरकार स्थापन करण्याचा दावा करत आहे, तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील भारत आघाडीही आपल्या विजयाचा दावा करत आहे। दरम्यान एक नवीन ओपिनियन पोल समोर आला आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र भाजप प्रणित NDA आघाडीला मोठा धक्का बसल्याचं दिसत आहे। सी वोटरचा सर्वेक्षण अहवाल नुकताच समोर आला आहे, यामध्ये महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल येथे भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुती असा थेट सामना होणार आहे। महाविकास आघाडीत राष्ट्रवादीचे शरद पवार, शिवसेना उद्धव ठाकरे आणि काँग्रेस हे घटक पक्ष आहेत, तर शिवसेना एकनाथ शिंदे, अजित पवार राष्ट्रवादी आणि भाजप यांची महायुती आहे। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ही भाजप महायुतीला मागे टाकू शकते असं या अहवालावरून दिसून येत आहे। NDA युतीला 19 ते 21 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर महाविकास आघाडीला 26 ते 28 जागा मिळण्याची शक्यता आहे। राज्यातील मताची टक्केवारी पाहिली तर महाविकास आघाडीला 41% मते मिळण्याची शक्यता आहे। त्याचवेळी NDAला 37% मते मिळण्याची अंदाज वर्तवण्यात आला आहे। 2019 लोकसभा निवडणुकीशी तुलना केल्यास महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसण्याची चिन्हे आहेत। 2019 भाजप आणि शिवसेनेने एकत्र येत निवडणूक लढवली होती, त्यावेळी NDAने 48 पैकी 41 जागा जिंकल्या होत्या। UPAला फक्त 5 जागेवर समाधान मानावे लागले होते। NDA आणि भाजपला 23, शिवसेनेला 18 जागा मिळाल्या होत्या, तर राष्ट्रवादी 4 आणि काँग्रेसला फक्त 1 जागा मिळाली होती। त्याचवेळी MIMचा 1 खासदारही विजय झाला होता। सी वोटरच्या सर्वेक्षणातून पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMCला 23 ते 55 जागा मिळू शकतात असं म्हटलं आहे। येथे भाजपला 16 ते 18 जागा, तर काँग्रेस आणि डाव्या आघाडीला 0 ते 2 जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। 2019 लोकसभा निवडणुकीत भाजपाने पश्चिम बंगालमध्ये चमकदार कामगिरी केली होती। भाजपाने त्यावेळी 18 जागा जिंकल्या होत्या, तर TMCने 22 जागा जिंकल्या होत्या। काँग्रेसच्या खात्यात 2 जागा गेल्या होत्या। या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अद्याप आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।